दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. खानापूरच्या राजकारणाचा रानबाजार, कोण गद्दार, कोण निष्ठावंत. खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सेनेच्या बंडखोर गटात सामील झाले आहेत. त्यांच्या बंडखोरीनंतर खानापूर तालुक्यात पाटील व बाबर गटात जोरदार घमासान चालू आहे. खानापूर मतदारसंघातील राजकारणाचा रानबाजार सध्या जोरात चालू आहे. वैभव पाटलांनी अनिल बाबरांच्यावर जोरदार टीका केली आहे. गद्दार आणि विश्वासघातकी म्हणून त्यांची संभावना केली आहे. त्यावर सुहास बाबर यांनी जोरदार पलटवार करत वैभव पाटलांचं वाभाडं काढलं आहे. एकमेकांच्यावर पातळी चोळून टीका चालू आहे. राजकारणाचा हा रानबाजार चांगलाच चर्चेत आहे. खरे तर खानापूर तालुक्यात कुणीच कुणाला गद्दार म्हणण्यासारखी स्थिती नाही. सगळ्यांचेच राजकारण संधी साधू आहे. पक्षाशी, तत्वांशी किंवा कुठल्या विचारधारेशी या मतदारसंघातला एकही नेता प्रामाणिक राहिलेला नाही. सगळेच बंडखोर आहे. वैभव पाटलांच्या भाषेत बोलायचं तर इथल्या सगळ्याच नेत्यांनी गद्दारी केली आहे. खानापूर तालुक्यातल्या नेत्यांचा बंडखोरीचा वारसा समृद्ध आहे. इथे गणपतराव देशमुख किंवा NDP पाटील यांच्यासारखे कुणीच निष्ठावंत आणि तत्वनिष्ठ नाही. सत्तेसाठी प्रत्येकाने आपापल्या सोयीने उड्या मारल्या आहेत. जिथे जिथे संधी दिसली तिथे तिथे उड्या मारल्या आहेत. सगळेच नागडे आहेत. कुणी कुणाला बोट दाखवून नागडे म्हणण्या इतपत कुणीही निष्ठावंत नाही. तत्वाचे आणि विचारांचे निष्ठावंत यातले कुणीच नाही. खानापूर तालुक्यात नेत्यांच्या बंडखोरीचा इतिहास मोठा आहे. तोच बंडखोरीचा आणि गद्दारीचा इतिहास मांडणारा वज्रधारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. आमदार अनिल बाबर यांच्या बंडखोरीनंतर हा रानबाजार सुरू झालाय. त्या अनिल बाबर यांची ही बंडखोरी पहिल्यांदा झाली नाही. सध्या खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर यांच्या बंडखोरीवरून चांगलंच राजकीय घमासान सुरू आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी त्यांना गद्दार आणि विश्वासघातकी म्हणून त्यांची संभावना केल्या, त्यांच्यावर प्रचंड टीके घेऊन उठवल्या. तर दुसऱ्या बाजूनं सुहास बाबर यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक, ऐरा गैरा, पातळी सोडून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्यावर घसरताना बोलताना सध्या दिसत आहेत. एकूण जर आपण बघितलं तर तालुक्याच्या राजकारणाचा रानबाजार सुरू झाला आहे असं चित्र आहे सध्या. पण खऱ्या अर्थानं जर आपल्या खानापूर मतदारसंघाच्या बंडखोरीचा इतिहास बघितला तर यातलं कुणीही निष्ठावंत आणि विचाराचं राजकारण करणारा या मतदारसंघात एकही नेता नाही. ज्या आमदारांच्या बंडखोरीच्या निमित्तानं हा वाद पेटला त्या आमदार अनिल बाबरांचा जर राजकीय इतिहास काढला तर त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि परत आमदार हा प्रवास त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर केला. 1990ला ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले, 1995ला काँग्रेसच्याच तिकिटावर लढले पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1999ला शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष काढला, परत आमदार राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीतनं शिवसेनेत उडी मारली. 2014ला ते शिवसेनेचे आमदार झाले, 2014 आणि 2019ला. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. पण गेल्या 7 वर्षात एक पाय शिवसेनेत आणि दुसरा पाय भाजपात, म्हणजे अशी त्यांची अवस्था होती. आमदार अनिल बाबर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि परत अर्ध भाजप असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिला. त्यामुळे त्यांचा पण तत्वाचा, निष्ठेचा, पक्षनिष्ठेचा संबंध राजकारणाशी येत नाही. ज्या वैभव पाटलांनी अनिल बाबर यांना गद्दार म्हणून हिणवले आहे त्याच वैभव पाटील
यांच्या घरातही बंडखोरीची मोठी परंपरा आहे। हा वारसा त्यांच्या आबाआजीपासून आहे म्हटलं तर वावग ढळणार नाही। अनिल बाबर यांच्यावर गद्दारीचा आरोप करणारे वैभव पाटील त्यांचा आणि त्यांच्या घराचा राजकीय इतिहास काढला तर बंडखोरीची परंपरा त्यांना आबाआजीपासून आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। कारण त्यांचे आजोबा लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या राजकारणी सुरुवात काँग्रेस समाजवादी काँग्रेस अशी झाली। ते 1980 शरद पवारांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसकडून निवडून आले। त्यानंतर 1995 राज्यात युतीचं सरकार आलं आणि 96-97 दरम्यान विट्याच्या पाणी प्रश्नासाठी विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला। त्यानंतर 2004 माजी आमदार सदाशिव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर 2009 ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले। पुन्हा 2014 त्यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर आमदारकी लढवली पण 2014 त्यांचा पराभव झाला आणि 2019 काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे उमेदवार असतानाही ते अपक्षासारखे लढले आणि तिथून 4-4.5 वर्ष त्यांचा एक पाय काँग्रेसमध्ये आणि दुसरा पाय भाजपा म्हणजे जसं अनिल बाबरांची अवस्था होती एक पाय शिवसेनेत आणि दुसरा पाय भाजपात तशीच वैभव पाटील यांची अवस्था एक पाय काँग्रेस आणि दुसरा पाय भाजपात या दोघांच्या राजकारणाची अशीच अवस्था होती। यांचं खासदार संजय पाटील यांच्याशी खूपच जिव्हाळा होता वैभव पाटील यांचा। 4-4.5 वर्ष ते सातत्यानं काँग्रेसमध्ये असून संजय पाटलांच्या सोबतच होते। यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या स्टेजवर खासदार संजय पाटील उपस्थित असायचे। ते विट्या येथील सभेत आम्ही निवडून आलो काका आम्ही तुमच्यासोबत भाजपात येणार आहे अशी त्यांनी जाहीर प्रचाराच्या जाहीर सभेत घोषणा पण केली होती। मी यातल्या कुणालाही तत्वांच्या निष्ठेच्या राजकारण बोलण्याचा अधिकार नाही। तो अधिकार ना अनिल बाबर यांना आहे तो अधिकार ना वैभव पाटील यांना आहे। हे राजकीयवाद राजकीय वैमनुष्य आहे पण यातल्या कुणीही तत्वाचा निष्ठेचा आणि विचाराचं राजकारण आजपर्यंत केलेलं नाही। जिथे जिथे यांना संधी दिसली ते संधी साधू राजकारण या सगळ्यांनी केलं आहे। ह्या दोघांचा जसा विषय आहे आटपडीला गेलं तर गोपीचंद पडळकर आणि राजेंद्र देशमुख यांची तीच अवस्था आहे। यांनी या त्या दोघांनी या पक्षातनं त्या पक्षात आजपर्यंत उड्या मारलेल्या आहेत। उड्या मारून जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं त्या संधीचं सोनं या लोकांनी केलं आणि स्वतःचं राजकीय बस्तान बसवलंय। त्यामुळे गद्दारीचं राजकारण विश्वासघातकी राजकारण एकमेकावरचे आरोप हे सगळं या राजकारणाचा रानबाजार आहे। याच्या पलीकडे यात काही तथ्य नाही। या दोघांप्रमाणेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्याही बंडखोरीचाच प्रवास आहे। काँग्रेस समाजवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप आणि आता परत राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा आहे। तसंच भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचाही प्रवास बंडखोरीचाच आहे। ते रासप भाजप भाजपातून वंचित आणि वंचित मधून परत भाजप असा त्यांचा प्रवास आजवर झाला आहे। या सगळ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे। बंडखोरी करतच त्यांनी राजकारणातले बस्तान बसवलं आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेविंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा